स्टे ट्यून, कारण तरच तुम्हाला समजेल की ज्योतिषांनी मला काय सांगितलं. हॅलो फ्रेंड्स, आय एम युअर फ्रेंड निरंजन अँड यू आर वॉचिंग माय चॅनल निरंजन एस लगारे. तर मित्रांनो, सकाळचं मॉर्निंग वॉक झालेलं आहे, एक्सरसाइज सुद्धा झालेली आहे. आता पाहूया आजचा दिवस कसा प्लॅन आउट होतो. तर मित्रांनो, आज इथे तुम्ही पाहताय धुका अजिबात नाही आहे. वातावरण थोडं ओके आहे, एवढी पण थंडी नाही आहे. आणि इकडे पाहायला सूर्य उगवत आहे आणि खूप छान दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, फिरायला जरा नक्की सुरू करा, व्यायाम पण नक्की सुरू करा. तर मित्रांनो, बघता बघता दिवस गेलेला आहे आणि आज खूप दिवस ले म्हणजे लेच कामात गेलेला आहे. आणि आता मला थोडीशी कामं आहेत, एक म्हणजे रिचार्ज करायचं आहे, दुसरं म्हणजे माझी हेअरस्टाईल म्हणजे केसाचं कट करायचं आहे. तर आता जाणार आहे मी थोडं भाजी मंडीतून रिचार्ज करायसाठी. जाताना चालत जायचा विचार करावलो आहे, कारण मंडईमध्ये भयानक गर्दी असत्या. आता आलोय मी तिथे, पहा. तर मित्रांनो, हे पहा, इथे भाजी मंडई आहे. आमच्या घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि ते खूप गर्दी आहे, त्यामुळे इथे व्यवस्थित व्हिडिओ करायला मला मिळणार नाही, कारण मी वेळानं आलो. इथे गर्दी आता हळूहळू वाढतच जात्या आणि इथे एकदम ताजी ताजी भाजी मिळते. मित्रांनो, आम्हाला रोजची भाजी आम्ही रोज इथूनच आणतोय. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे रिचार्ज करायसाठी. इथे गर्दी नाही आहे, त्यामुळे माझं पटकन रिचार्ज करून होईल आणि मग इथून मी आता बाहेर पडणार आणि पुढे परत जाणार. रिचार्ज करायचा आहे 1 महिन्याचा. हां, तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ आणि सूर्य आता मावळणार आहे. आकाशामध्ये तुम्ही पाहू शकता सूर्याची किरणे. आणि हे पहा, इथे मला काय दिसलेलं आहे, एक चिंचेचे झाड आणि झाडावरती संपूर्ण गाबुळलेला चिंचा. झाड तुडुंब भरलं आहे मित्रांनो. आणि इथे चिंचे झाडाला तुम्ही पाहू शकता खूप वरती चिंच आहेत, हाताला येत नाहीत अजिबात. आणि इथे जास्त कोण जात नाही असं मी ऐकलेलं आहे या झाडापाशी, कारण मला माहीत नाही, तुम्हाला अंदाज आला असेलच. आणि आकाशामध्ये पहा मित्रांनो, किती छान दृश्य पाहायला मिळाले. आकाशामध्ये भरपूर ढग आलेले आहेत, तुम्ही सुद्धा आनंद घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी रिचार्ज करून आलेलो आहे. आता राहिले फक्त हेअरकट. हेअरकट झाला की माझे टास्क सगळे पूर्ण झालेले असतील. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे माझ्या हातात आहे हा कागद. हा कागद कसला आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच उत्सुकता लागली असेल. तर हा आहे बायोडाटा. तर लग्नासाठी जो आपण बायोडाटा काढतोय, तो बायोडाटा आत्ता काढलेला आहे आणि ह्यावर्षी योग आहे असं काही ठिकाणी मी ऐकलं, म्हणजे पत्रिका दाखवल्यानंतर. आणि अजून काही थोड्या बातम्या, म्हणजे अजून काही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत ज्योतिषांच्याकडनं. तर त्या काय आहेत ते सविस्तर मी तुम्हाला पुढच्या काही व्लॉगमध्ये नक्की सांगेन. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि स्टे ट्यून, कारण तरच तुम्हाला समजेल की ज्योतिषांनी मला काय सांगितलं आणि जे खरं होते का नाही तेसुद्धा आपण बघूया ह्यावर्षीच. घरी केला नाश्ता मित्रांनो, नाश्ता करायला नक्की या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसह.